हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव परिसरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन महावितरणने पूर्व सूचना न देता अचानक विद्युत कनेक्शन कट केले. यामुळे नागरिक संतप्त झाले असून आता हत्ता नाईक येथे महावितरणच्या भोंगळ कारभाराला कंटाळून नागरिकांनी व आमदार तानाजी मुटकुळे यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता मात्र असमाधानकारक उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आमदार आणि महावितरण गलथान कारभाराला खालच्या भाषेत समज दिली असून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम विद्युत वितरण करीत असून शेवटच्या पाण्यावर शेतातील भुईमुगाचे पीक असताना आज पाण्यावाचून वाळत आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश बघून आम्हाला या गोष्टीचं दुःख वाटत असल्याचे माध्यमांशी बोलताना आमदार मुटकुळे यांनी व्यक्त केले. महावितरण कर्मचाऱ्यांना वॉर्निंग देत सांगितले की यानंतर शेतकऱ्यांची कोणत्या प्रकारची तक्रार आमच्याकडे आली तर मी कर्मचाऱ्यांना माफ करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. एमएसबीचा भोंगळ कारभार हा गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी लगेच म्हणजे मराठीत आमच्या गावाकडला शब्द लाच सोडून दिली असं म्हणाय काय हरकत नाही. ऐन गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या सीझनमध्ये सुद्धा अखेरच्या पाण्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. त्या काळात काही लोकांनी पैसेसुद्धा भरले आणि आपले हरभरे आणि गहू घरी आणले. आता या भागात भुईमुगाचा पेरा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आज भुईमुगाचा मोठा खर्च पेरणीचा असतो, खताचा, बियाणाचा, तो आता वाया जाईल का काय या एका विवंचनेतून शेतकरी आज इथं जमा झालेत आहेत आणि शेतकऱ्यांचा आक्रोश बघून आम्हाला खूप दुःख वाटू लागले. पण कर्मचाऱ्यांच्या कानावरून काय म्हणजे त्यांना त्यांच्या कानावर जात नाही म्हणून आज हा रस्ता रोकोचं आयोजन झालं आहे. मी आजच्या प्रसंगी MSEB कर्मचाऱ्यांना आज वॉर्निंग देतो, यापुढे जर शेतकऱ्याची तक्रार आली, त्यांचे कनेक्शन कट केले तर तुमची आमच्याशी गाठ आहे. आणि शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं की गावात कर्मचारी कनेक्शन कट कराय आला तर त्याला त्या गावात शिरकावसुद्धा करू देऊ नका. 70 वर्षाच्या या लोकशाहीच्या काळात स्वातंत्र्यानंतर पहिली घटना आहे की शेतकऱ्याच्या झोपडीतलं. गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.